कोसळणाऱ्या झिम्मार पावसासोबत असे निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेला कळंबा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध पाण्याने तुडुंब भरलेल्या तलावाला भेट देण्यासाठी जात आहोत. त्या तलावाचे नाव आहे कळंबा तलाव. तर चला मित्रांनो, आपण त्या तलावाला भेट देऊया. नमस्कार मित्रांनो, आता आपण कळंबा तलावाला भेट देत आहोत. कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. इथे तुम्ही नागरिकांची गर्दी पाहू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण पाण्यातून वाट काढत तलावाकडे जाऊया. खूप चिखल झालेला आहे, त्यामुळे जरा जपून पाण्यातून चालायला हवं. शेवाळामुळे पाण्यात चालताना पाय घसरून पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे जरा हळूहळू चालूया आपण. आता आपण कळंबा तलावाच्या वरच्या बाजूकडे जाणार आहोत. तिथून तुम्हाला कळंबा तलावाचे सौंदर्य दाखवणार आहे. पाय घसरत असल्यामुळे शूटिंग करताना व्यत्यय निर्माण होत आहे. कळंबा तलावाच्या एका बाजूला मला एक माणूस बैलगाडी धुताना दिसत आहे. आता आपण तलावाच्या वरच्या बाजूला पोहोचलो आहे. आता इथून तुम्हाला मी या तलावाचे सौंदर्य दाखवणार आहे. लहान मुले ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेताना तुम्हाला इथं दिसत असेल. पूर्वी ज्याला शेती करायची आहे त्याच्याकडे बैल हा असायलाच हवा. बैलाशिवाय शेतीची कल्पनाही करणे शक्य नव्हते, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे अशी बैलजोडी असायची. त्यानंतर शेतीमध्ये ट्रॅक्टर आला. हळूहळू शेतीमधील सर्व कामे ट्रॅक्टर करू लागला आणि त्यामुळे बैलांची संख्या हळूहळू कमी होत गेली. शहरातील बैलगाड्या नाहीशा झालेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, पण अजूनही काही गावांमध्ये अशा बैलजोडीचा वापर करून म्हणजे बैलगाडीचा वापर करून कामे केली जातात. मित्रांनो, आता आपण मामांना त्यांचे काम करू देऊया आणि आता आपण तलावाकडे जाऊया. यावर्षी कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात खूपच पाऊस पडल्यामुळे असे पाणी ओसंडून वाहत आहे. आता आपण कळंबा तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा सांडवा पाहणार आहोत. मित्रांनो, कळंबा तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा सांडवा नैसर्गिकरित्या पांढऱ्या शुभ्र जलधाराने ओसंडून वाहत आहे. इथे तुम्ही पाहू शकता काही मित्र मैत्रिणी आपला फोटो काढण्यात व्यस्त आहेत. इथे तुम्ही पाहू शकता सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. जर तुम्ही पहिल्यांदा जर कळंबा तलावाकडे येत असाल तर खूपच काळजी घ्या. जर जास्त पाणी असेल तर तुम्ही वाहून जाण्याची देखील शक्यता असते. तसेच पावसाच्या पाण्यात खाली पडलेले खड्डे देखील आपल्याला दिसत नाहीत. आता आपण जरासं पुढं जाऊया. इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पाण्याचा वेग आहे. दीदीला आपण उगाच डिस्टर्ब करायला नको, आपण पुढे जाऊया. कळंबा तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये फोटोशूट करण्याचा आनंद म्हणजे एक निराळाच असतो. पण मित्रांनो, पाणी जसे आवश्यक आहे तसे डेंजरसुद्धा आहे. इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने खड्डा पडलेला इथे. पाण्याच्या प्रवाहासोबत तुम्ही इथे हवेचा अंदाज घेऊ शकता. फुल स्पीडमध्ये हवा इथे वाहत आहे. शक्यतो लहान मुलांना जर तुम्ही इथे घेऊन येत असाल तर खूपच काळजी घ्या, कारण पाण्याचा इथे अंदाज लागत नाही, त्यामुळे इथे वाहून जाण्याची शक्यता असते. तुमचा आनंद महागात पडू शकतो. नथिंग इज सॉफ्टर ऑर मोर फ्लेक्झिबल दॅन वॉटर, इट नथिंग कॅन रेझिस्ट इट. पाण्याचा खळखळणारा आवाज खूपच अप्रतिम आहे. अरे मित्रांनो, इथं पाण्याच्यात कोणतरी लपलेलं आहे, तुम्हाला दिसतं का? अशी मजा करण्यासाठीच इथं काही मंडळी येत असतात. पण ही रिस्क आहे मित्रांनो, असं काही करू नका, कारण चुकून पाण्याचा प्रवाह जर खूपच वाढला तर तुम्ही वाहूनच जाणार आणि मग आज कुछ तुफानी करते पडणार मागात. या तलावाची पाणी पातळी अंदाजे 27 फुटाची आहे आणि क्षमतेपेक्षा अधिक होणारे पाणी तलावाच्या या सांडव्यावरून वाहते. जवळजवळ 1500 वर्षांहून अधिक काळ या तलावाचे आयुष्यमान आहे. शहराची तहान भागवण्यापाठोपाठ वर्षा पर्यटनाची हौसही या तलावाने पूर्ण होते. कळंबा लेक इज लोकेटेड अराउंड 5 किलोमीटर अवे फ्रॉम द फेमस श्री महालक्ष्मी टेम्पल ऑन द कोल्हापूर गारगोटी रोड. टू एन्जॉय द फ्रेशनेस ऑफ लाईफ, बी सिंपल लाईक वॉटर. कोल्हापूर शहरासाठी विशेष महत्त्वाचे आहे, कारण शहराला शुद्ध पाणी मिळावे म्हणून हा तलाव बांधण्यात आला होता. इन रेनी सीझन स्ट्रीम फ्रॉम कात्यानी हिल्स एमर्ज अँड फिल अप दिस लेक विथ वॉटर.
या कळंबा तलावाच्या काठावर एक छोटेसे मंदिर आहे जे या तलावाच्या सौंदर्यात भर घालते। पण मित्रांनो, मी जरा गडबडीत असल्यामुळे मला मंदिराकडे काही जाता आले नाही। इट इज लाईफ, आय थिंक टू वॉच द वॉटर अ मॅन कॅन लर्न सो मेनी थिंग्स। अलविदा दोस्तों, फिर मिलेंगे।